स्वच्छ सर्वेक्षणात शहराचे रँकिंग वाढवण्यासाठी महानगरपालिकेने आता विविध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे यातूनच आता पालिकेनं वर्गीकरण केलेलाच कचरा उचलण्याचा निर्णय घेतलाय कचरा वर्गीकरण केलेला नसेल तर तो उचलला जाणार नाही अशी भूमिका पालिका प्रशासक तथा आयुक्त अस्तिकुमार पांडे यांनी घेतली असून त्यानुसार यंत्रणेला सुद्धा आदेश दिले गेले आहेत पालिका आयुक्त पांडे यांचा हा निर्णय स्वच्छ सर्वेक्षणात शहराचे रँकिंग वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारा ठरणार आहे यासोबतच कचरा प्रक्रिया केंद्राची नियोजित केलेल्या चार पैकी चिगलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झालाय आता पडेगाव का आणि कांचनवाडी येथील प्रकल्प सुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू होण्याच्या मार्गावर आहे स्वच्छ सर्वेक्षणात कचरा वर्गीकरणाला महत्व दिलेलं आहे यामुळे वर्गीकरणच नाही तर कचरा उचलला जाणार नाही अशी भूमिका पालिकेनं घेतली आहे ज्या ठिकाणी कचऱ्याची निर्मिती होते त्याच ठिकाणी कचऱ्याचं वर्गीकरण झालं पाहिजे यावर लक्ष दिलं जाणार आहे त्यासाठी कचरा संकलन करणाऱ्या प्रत्येक गाडीसाठी एका पर्यवेक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे कचरा वर्गीकरणाची जबाबदारी त्याच्यावर दिली जाईल कचऱ्याचे वर्गीकरण झालेले असेल तरच कचरा उचला असे स्पष्ट आदेश यंत्रणेला दिले आहेत कचरा वर्गीकरणा संदर्भात रेड्डी कंपनीचे अधिकारी आणि पालिकेचे प्रभाग अधिकारी यांची बैठकही आयुक्तांनी नुकतीच घेतल्याचं नमूद केलं आहे डिसेंबर जानेवारी या दोन महिन्यात कचरा वर्गीकरण निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी केली जाणार आहे ओला कचरा सुका कचरा वैद्यकीय किंवा धोकादायक कचरा तसेच बांधकाम साहित्याचा कचरा अशा चार प्रकारात कचऱ्याचं चा विलगीकरण झालं पाहिजे अशी सक्ती आता केली जाईल यासाठी सिटी रिस्पॉन्स टीमची मदत घेतली जाईल ही संस्था पालिकेबरोबर सल्लागार म्हणून काम करणार यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक लहान मोठ्या दुकानदारांना डस्टबिन वापरणं सक्तीचं केलं जाईल दुकानदारांनी त्यांच्या दुकानात दर्शनी भागातच डस्टबिन ठेवावे असं सांगण्यात येणार आहे दुकानासमोर डस्टबिन ठेवले जाते की नाही याची नियमित पाहणी सुद्धा पालिकेच्या पथकाकडून केली जाणार आहे